पालघर येथील जिल्ह्यातील 34 केंद्रांमधून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून 35,000 नागरिकांना लसींची पहिली मात्रा तर 8,000 अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना लस घेणं सोयीचं ठरावं म्हणून जिल्ह्यात आणखीही 26 ठिकाणी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत असून सद्यस्थितीत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 शासकीय आणि 3 खासगी तर वसई विरार महापालिका क्षेत्रात 11 शासकीय आणि 7 खासगी केंद्रांवरून लसीकरण कार्यक्रम राबविला जातोय. यावेळी आरोग्य कर्मचारी तसंच शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी सुमारे 29,000 अधिक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस तर 8,500 कर्मचाऱ्यांनी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली. यावेळी जिल्ह्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधीनं बाधित सुमारे 6,000 नागरिकांचं लसीकरण झालंय. यावेळी वसई विरार महापालिका क्षेत्रातील 13 नवीन केंद्रांवर तसंच पालघर ग्रामीण भागातील 16 खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झालाय. तर या ठिकाणांची आवश्यक पाहणी केल्यानंतर या खासगी केंद्रांना लसीकरण सुविधा करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं जिल्हा आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आलंय. तर त्याकरिता पालघर आणि तालुक्यातील 5, डहाणू, जव्हार आणि वसई तालुक्यातील प्रत्येकी 4, तसंच वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील प्रत्येकी 3, त्याचबरोबर तलासरी तालुक्यात 2 आणि मोखाडा तालुक्यातील 1 प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा 26 ठिकाणी लसीकरणाचं काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.